पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संध्याकाळी पुण्यामध्ये सभा पार पडणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज पुण्यात असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते. आपण या सभेबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. देवयानी ऐदलाबादकर आपल्यासोबत आहे. देवयानी, खरं तर संध्याकाळी ही सभा पार पडणार आहे. नुकतीच साताऱ्यामध्ये मोदींची सभा पार पडली. एकंदरीत काय नेमकं वातावरण पाहायला मिळत आहे? मुख्यमंत्री देखील पुण्यामध्ये दाखल झाल्याचे अपडेट मिळत आहेत. बरोबर आहे दीपक, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा आहे. पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या स्वतः सभा घेणार आहेत. पुण्याचे मुरलीधर मोहोळ असतील किंवा सुनेत्रा पवार असतील यांच्यासाठी ही सभा जी आहे ती मोदींच्या हस्ते घेण्यात येते. आपण जर बघितलं तर राजकारणातलं जे वातावरण आहे ते सध्या तापलेलं आहेच, पण त्याचबरोबर पुण्यातलं जे वातावरण आहे, जो उन्हाळा आहे, जो उकाडा आहे, त्याचा पारा देखील वाढलेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आज पुण्यामध्ये आपण बघितलं तर दुपारी 2:30 नंतर 41.4 अंश सेल्सिअस इतकं आपल्याला तापमान बघायला मिळालेलं होतं. एकंदरीतच आपण बघितलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला इतक्या उन्हातही बघायला मिळतो. या सभेसाठी दौंड असेल, बारामती असेल, या सगळ्याच ठिकाणांहून कार्यकर्ते आलेले होते, कारण त्या सगळ्यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकायचं होतं. त्याचबरोबर अनेक ठाण्याचे लोक होते जे आता पुण्यात वास्तव्य करत आहेत, ते या सभेसाठी म्हणून इथं आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. लोकांमध्ये एक उत्साह आहेच सभेसाठी, निवडणुकीचा हा उत्साह आहे. विकासासाठी आम्हाला मतदान मोदींना करायचं आहे अशी साधारण जी भूमिका आहे ती त्यांच्याकडनं इथे घेण्यात येते, कार्यकर्त्यांकडनं हे सांगण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर हा जो चेकपॉईंट आहे इथं पंडाल आपल्याला बघायला मिळतोय, मात्र जिथे नागरिक बसणार आहेत त्या ठिकाणी पंडाल नसणार आहे. त्याच्यामुळे दुपारी 3:30 पासून या गोल्फ कोर्सवरती हे सगळे आलेले आहेत आणि हे सगळे गर्दी करत आहेत. 3:30 पासून या रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी येऊन बसणं पसंत केलं आहे, कारण त्यांना सभा अटेंड करायची होती, सभेसाठी यायचं होतं. माझ्या मागे जरी तू बघितलंस तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे पुण्यातल्या चारही उमेदवारांसाठी जो प्रचार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं स्वतः करण्यात येतोय. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही वेळापूर्वी पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि ते देखील काही वेळातच सभास्थळी पोहोचतील. साधारण 6:30 वाजता पुण्यातली ही सभा जी आहे ती पार पडणार होती, मात्र दुपारी 2:30 पासूनच जी लोकांची गर्दी आहे ती आपल्याला बघायला मिळते. मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील, सगळेच आपल्याला या सभेच्या ठिकाणी आलेलं बघायला मिळत आहे. ही सभा जी ती खरं बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार का असा देखील प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे स्वाभाविकच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची संध्याकाळी पुण्यामध्ये सभा पार पडणार आहे. या सभेतून ते काय बोलतात, काय मंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देतात याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास देवयानी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.